नाना पटोले मुंह में आएंगे वो काम कर रहे हैं। और नाना पटोले ने ऐसा समझना नहीं कि भारतीय जनता पार्टी के नेता नहीं, वो जागतिक नेता है, इस देश के पंत प्रधान, वो देश के पंत प्रधान है। उनके ऊपर जो सोनिया गांधी का चेला बोलकर ये जो काम कर रहे हैं, ये इनको शोभा देते नहीं। इनकी और इनके पार्टी की टीआरपी बढ़ने से पहले गरिमा खत्म हो गई है। ये टीआरपी बढ़ाने को जा रहे हैं पार्टी का और इनका खुद का, लेकिन इनको पता नहीं है यही कांग्रेस, ये टीआरपी के नाम में इन्होंने कांग्रेस की गरिमा खत्म कर दिया। यही कांग्रेस उनको पागलों के दवाखाने में दाखिल करने वाली है। अगर नाना पटोले ने यही बात जारी रखा तो भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता शांत बैठेगा नहीं, वो रास्ते पर आने वाला है। इस 15 दिन में अगर नाना पटोले संभाजीनगर में आते हैं तो उनके बदन के ऊपर कपड़े रखेंगे नहीं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, और उनको उनके मुँह को काली लगे ऐसा रहने वाले नहीं है। हमने नाना पटोले के बारे में हम यही बोल रहे हैं कि नाना पटोले को अटक होना चाहिए, देशद्रोह का गुनाह दाखिल होना चाहिए। पुतले को लेकर राणा प्रताप के उसके संदर्भ में क्या भूमिका है भाजपा? क्या बोलेंगे? खासदार एमआईएम के खासदार, वो जिहादी विचारों के खासदार है, वो इस्लामिक नीति उनको अजमाने की है। वो बोलते हैं मैं पुतली भंजक हूँ। अगर इतना सर्वधर्म की बात करते हैं तो खासदार साहब आप कितने दिन से खासदार हैं? एक पुतला तो भी कहीं बैठाया क्या आपने? मैं तो बोलता जिस राज्य घटना का आपने स्वीकार किया, जिस राज संसद में आपने शपथ ली, उस शपथ को तो भी आप कायम रहो। उस डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का पुतला आपके ऑफिस में बिठा के बताओ, मैं तब बोलूंगा कि सही खासदार है आप, सही देश का मान करते। लेकिन आप मूर्ति भंजक है इसलिए आप नहीं चाहते कोई भी पुतला बैठा बैठना चाहिए। खासदार इम्तियाज जलील हा इस्लामिक नीति सारखा वागतो, कारण इस्लामिक नीति मूर्ति भंजक है आणि म्हणून त्याच्या डोक्यात भरलेलं आहे तो जिहादी विचाराचा आहे आणि जिहादी विचाराचा असल्यामुळं तो पुतळ्याला विरोध करतो। त्याच्या खऱ्या अर्थानं त्याचा मूर्ती भंजकपणा त्याच्या डोक्यात आहे आणि म्हणून तो पुतळे बसू देत नाही। इम्तियाज जलीलला म्हणा कॉन्ट्रीब्युशन करायच्या गोष्टी करतो ना, तुझं जिथं ऑफिस आहे खासदार म्हणून तू या राज्य घटनेचा स्वीकार केलेला आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुझ्या ऑफिसच्या जवळ बसून दाखव तर तुला खरा खासदार म्हणू। नहीं चलेगी।
गांधी चेल्याने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर अभद्र शब्द वापरले, सूर्यावर थुंकण्याच्या कल्पनेने मोबाईल केलेले अभद्र शब्द पिचले ना नाना पटोळेंची ही दुसरी वेळ आहे। पहिल्या वेळेस सुद्धा पंतप्रधानाच्या नावाला अभद्र बोलून त्याच्यावर सफाया करण्याचा प्रयत्न केला आणि एक तिसरा माणूस उभा केला आणि परत काल हीच हरकत नाना पटोळेंनी परत केली। परंतु नाना पटोळेंना माहित नाहीये, त्यांनी त्यांचं अस्तित्व संपवलं आणि त्याच्याबरोबर ते काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपू लागले आणि म्हणूनच काँग्रेस वेड्याच्या हॉस्पिटलात, इतर कोणी विरोधी पक्ष नव्हे तर काँग्रेसच त्यांचाच पक्ष त्यांना ऍडमिट करणार आहे, कारण त्यांची संतुलन बिघडलेलं आहे हे कालच्या वाक्याहून कळालं। म्हणजे एवढ्या मोठे पंतप्रधान देशाचे, ज्या देशाच्या पंतप्रधानाला जगातला अव्वल नेता म्हणून गिनलं जातं, तिथं उंटाचा मुका घ्यावा या पद्धतीनं नाना पटोळेंनं वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी संभाजीनगर तर्फे सर्व आघाडी, आमचे प्रदेशाचे ओबीसी मोर्चाचे बापू घडामोडे, सर्व महिला भगिनी, युवा मोर्चा सर्वांनी मिळून आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत। निश्चितपणे आता नाना पटोळेंनी हे समजू नये की भारतीय जनता पार्टी शांत बसली, पण नाना पटोळे संभाजीनगर मध्ये येऊन टाका अशा स्थितीत, तुम्ही जिथं असाल तिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या तोंडाला कळ लावल्याशिवाय राहणार नाही। तुमची हिंमत असेल तर या संभाजीनगरला या 15 दिवसात आम्ही ते करून दाखवू, कारण आम्ही देशाच्या पंतप्रधानाचा अवमान सहन करणार नाही। लागल तर आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला पोलिसांचा लाठीमार करा, पण भारतीय जनता पार्टी चूप बसणार नाही, कारण हा मान देशातल्या जनते सुद्धा भेटून उठलेली आहे आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टी सुद्धा आता रस्त्यावर उतरली। निश्चितपणे नाना पटोळेंना या गोष्टीचं उत्तर देण्यासाठी, त्यांचा निषेध नोंदण्यासाठी आम्ही जमलो। हे तर आता नुसती झाकी आहे, तुम्ही नाना संभाजीनगरला या, तुमचे कपडे फाडणं बाकी आहे, ही ललकारी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो।